आळंदी ते पंढरपूर या पालखी प्रस्थान कार्यक्रमा दरम्यान माळशिरस खुडूस इथं पाच ते सहा जुलै दरम्यान पालखीबरोबर येणाऱ्या वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत बीज गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे बीज गोळे अंकुरित करूया पालखी मार्ग हरित करूया या घोषवाक्यानुसार आळंदी ते पंढरपूर या पालखी प्रस्थान कार्यक्रमादरम्यान माळशिरस खुडूस इथं पाच ते सहा जुलै दरम्यान पालखी बरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत बीज गोळ्यांचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली आळंदीपासून सुरू होणाऱ्या वारीमध्ये वन कर्मचारी संजय भोईटे यांनी सक्रिय सहभाग घेऊन सुरुवात केलेली आहे वारकऱ्यांना बीज गोळ्यांचं वाटप केलेलं आहे बीज गोळे हे स्थानिक प्रजातीच्या बियांपासून तयार के केले आहेत वारकरी हे बीजगोळे सोबत घेऊन जाऊ शकतात वारकर यांनी वारीच्या प्रवासादरम्यान पालखी मार्गावर बीजगोळे फेकले असता पावसाळ्यात नवीन वृक्षसंपदा तयार करण्याकामी सक्रिय सहभाग आणि मोलाचा वाटा वारकऱ्यांकडून मिळेल बीजगोळ्यांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे अर्थात कडूनिंब अंजनखैर शिसू यांचे बीज वापरलेले आहेत याचबरोबर वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत वारकऱ्यांना तुळशीच्या विविध प्रजातींच्या रोपांचं वाटप करण्यात येणार आहे या वर्षाची वारी ही हरित वारी करण्याचा विचार आणि संकल्पना राबवली जात आहे यामध्ये राज्यातून जमा होणारी तुळशीची रोपं वन विभागातर्फे वारकऱ्यांना तुळशी वृंदावन पंढरपूर खुडूस माळशिरस इथं वारीच्या निमित्तानं वाटप केली जाणार आहेत